नेहमी गेलेला आहे की ही सर्वांनी अनुभवलेलं आहे. मागचा सुवर्णकाळ सर्वांनी आठवला पाहिजे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचं एक भक्कम नेतृत्व दिल्लीमध्ये ज्यांनी केलं तो महाराष्ट्र देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये एक सह्याद्रीच्या उपमा ज्याला देऊ अशा पद्धतीने नेतृत्व यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेस महाराष्ट्राचं केलेलं होतं हे आज विसरू शकत नाही. त्यामुळे जुना काळ तो यशवंतराव चव्हाणांचा असो, वसंतराव नाईक साहेबांचा असो, शंकरराव चव्हाण साहेबांचा असो, वसंतदादा पाटलांचा असो, शरद पवार साहेबांचा असो, विलासराव देशमुखांचा असो, शिंदे साहेबांचा असो, किंवा आजचे विद्यमान मुख्यमंत्री मग देवेंद्र फडणवीसांचा मधला काळ असो, किंवा आता एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा असो, हा सर्व कार्यकाळ हा महाराष्ट्राच्या जडणघडणेमध्ये प्रत्येकाचं योगदान काही ना काही प्रमाणामध्ये निश्चित राहिलेलं आहे. आणि या सगळ्या कामाला अशीच गती प्राप्त करून द्यायची असेल तर निश्चितच आपल्याला माहिती की महाराष्ट्राचा देशाच्या अर्थसंकल्पाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या GDP मध्ये आपला योगदान 15% योगदान महाराष्ट्राचं आहे. थेट परकीय गुंतवणुकीमध्ये 31.4% महाराष्ट्राचं योगदान आहे. आपलं दरडोई उत्पन्न 2,84,000 रुपये आहे आणि सगळ्यात जास्त तरुण लोकसंख्या आज जी पाहिली ती जवळपास 24 वर्षापेक्षा कमी ही जी लोकसंख्या आहे ती सर्वात जास्त ही महाराष्ट्रीय तरुण पिढी आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येचा सहभाग भाग असं झालेली आहे. आणि त्यामुळे विकास हा समतोल झाला पाहिजे. विकासाच्या बाबतीत ज्या कल्पना आहेत त्या लक्षात घेत असताना आता परवाच मला अभिमान आहे की दावोसला आपण दरवर्षी काही ना काही गुंतवणुकीच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जो कोणी असेल तो दावोसला गेल्याशिवाय राहता येत नाही, त्याला जावं लागतं. महाराष्ट्रामध्ये अधिक गुंतवणूक आली पाहिजे हा प्रयत्न असतो आणि ती गुंतवणूक फक्त सामंजस्य करार करून नाही तर प्रत्यक्षात लेटर ऑफ इंटेंटमध्ये ही परिवर्तन झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये त्या निमित्ताने रोजगार अधिक निर्माण करता आलं पाहिजे ही त्याच्यामागची भूमिका सर्वांची आहे. सर्वात ज्वलंत प्रश्न विजनच्या बाबतीत बोलायचं झालं, आपण सर्व म्हणतो की मग महाराष्ट्र विजन आमचं काय आहे, तर ज्वलंत प्रश्न आज महाराष्ट्राचे कुठले आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे जी तरुणाई आमची आज विद्यापीठामधून कॉलेजेसमधून प्रोफेशनल कोर्सेस करून बाहेर पडत आहे, बेरोजगारी सगळ्यात जास्त आज आपल्या देशामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ही बेरोजगारी जर आपण पाहिली तर शहरी भागामध्ये 6.5% आहे आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये 2021 आकडेवारी सांगतोय मी तुम्हाला 2.2 आहे. म्हणजे बेरोजगारी हा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न देशामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. हा सर्वात आपला प्राईम फोकस असला पाहिजे आहे आमच्याही सरकारच्या